महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या व प्रतिजेजुरी महात्मा असलेल्या पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र कोरटण खंडोबा देवस्थानचा वार्षिक यात्रा उत्सवाची कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत मानाच्या गाठ्याच्या मिरवणुकीने भावपूर्ण वातावरणात सांगता झाली. दरवर्षी कोरटण खंडोबाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होते, पण यावर्षी कोरोना आजाराचा फैलाव होऊ नये म्हणून प्रशासनाकडून फक्त 300 भाविकांना परवानगी देण्यात आली होती. मात्र सामाजिक अंतर पाळण्याचे आदेश देण्यात आले होते. सर्व सरकारी नियमांचे पालन करून काठ्यांची मिरवणूक पार पडली. काठ्यांचे मंदिरासमोरील फरसावर आगमन होताच पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळक यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी आष्टीवीरच्या प्रांताधिकारी भारती सागरे, देवस्थानचे अध्यक्ष अॅडव्होकेट पांडुरंग गायकवाड, देवस्थानचे सहसचिव मनीषा जगदाळे, उपाध्यक्ष गंगाराम बेलकर, यात्रा कमिटी अध्यक्ष किसन धुमाळ, खजिनदार हनुमंत सुपेकर, विश्वस्त अमर गुंजाळ, बंशी ढोमे, किसन मुंढे, माजी उपाध्यक्ष रामदास मुळे, देविदास क्षीरसागर, शांताराम खोसे, बबन झावरे, लक्ष्मण सुमरे, सुरेश सुपेकर, गोपीनाथ घुले, तानाजी मुळे, पांडुरंग घुले, अॅडव्होकेट संतोष वाळुंज, भगवान भांबरे, ब्राह्मणवाडी काठी मिरवणुकीचे प्रमुख सुरेश रायकर, बेला प्रमुख राजू सेठ मटाले यांच्यासह मोजकेच भाविक उपस्थित होते. यात्रा उत्सव सांगता प्रसंगी पहाटे 6 वाजता सहायक पोलीस निरीक्षक शंकर रजपूत यांच्या हस्ते अभिषेक पूजा व महाआरती करण्यात आली. सकाळी 10 वाजता सर्व पालख्याची मंदिर प्रदक्षिणा व 12 वाजता लंगर तोडल्यानंतर पालख्या विसावल्या. दरवर्षी यात्रा उत्सवाला 6 लाखाचे वर भाविक येत असतात, मात्र कोरोना आजाराचा फैलाव होऊ नये म्हणून भाविकांनी गर्दी करू नये असे आवाहन प्रशासन व देवस्थानच्या वतीने करण्यात आले होते. त्याला भाविकांनी प्रतिसाद दिल्याबद्दल देवस्थानचे अॅडव्होकेट पांडुरंग गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले. ब्युरो चीफ संजय मोरे, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.